माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं मी आजच्या विशेष भागामध्ये स्वागत करतो। मित्रो, आपण आता कर्नाटकची ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसूर या ठिकाणच्या सर्वात महत्त्वाच्या वास्तू म्हणजे हे महाराजा पॅलेस, या महाराजा पॅलेसमध्ये आपण आलेलो आहोत। आता तुम्हाला सुरुवातीपासून हे इथून प्रवेश झाला, सर्व प्रवाशांचा प्रवेश होतो, जे वयस्क आहेत त्यांना हे चार्जिंगच्या गाड्यांमधनं आत पोहोचवलं जातं। इतका मोठा महाल आहे, कल्पना करा, जिथे गाड्या ठेवाव्या लागतात। तर हे हा महाल अगदी 400-500 वर्षांपासून तेवढ्याच दिमाखात उभा असलेला, कुठली रंगरंगोटी नाही, कुठली दुरुस्ती नाही, तरीही अजून त्याची मजबूती कायम असलेला हा म्हैसूर पॅलेस नेमका कोणत्या वस्तूंनी बांधलेला असावा याबद्दल अनेक। आणि हे इकडचं प्रवेशद्वार पूर्वेचं, तर अतिशय विस्तीर्ण अशा जागेत पसरलेला हा महाराजा पॅलेस म्हैसूर अगदी डोळे दिपून जावेत रात्रीला, तर इतकं छान रोषणाई केलेली असते। आणि तर हे साधारण आशेमध्ये याचं कॅम्पस आहे, आणि हा महाल आजही त्याच दिमाखात वैभवात उभा असलेला, याचं वर्णन करावं तेवढं कमी या महालाचं। आणि असं परिसरामध्ये कॅम्पसमध्ये अनेक बागा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, असे वेगवेगळे प्रवेशद्वार हे इकडचं दक्षिणेचं, हे मध्ये सगळी ग्रीनरी बागा, आणि हे आता आपण आलेलं उत्तरेचं। आणि हा महाल आतमध्ये चित्रीकरणाची परवानगी आपल्याला मिळते का ते बघूया संबंधितांना भेटून। पण आता ह्या महालाचं तुम्हाला दर्शन व्हावं, किती समृद्ध हा परिसर कॅम्पस, यासाठी मी आपल्या समोर आलेलो। आता पर्यटकांची गर्दी, आता 10 वाजता सुरू झालं हे सगळं पर्यटकांसाठी, आणि पर्यटकांची गर्दी या महालाकडे आता दिसते आपल्याला। थोडं थोडं झूम करून तुम्हाला दाखवत चालतो किती याची फिनिशिंग कशी आहे, कसं वैभव अजून हे शेकडो वर्षानंतरही टिकून आहे, किती सुंदर बांधकामाची कलाकुसर म्हणता येईल ती आहे। आणि आता आपण आतल्या बाजूनं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करूया, संबंधिताची परवानगी मिळते का ते बघूया, बहुतेक तर मिळेल चॅनलसाठी म्हणून, कारण आपलं चॅनल हे महाराष्ट्रातलं मोठं आहे आणि याचसाठी काढलेलं चॅनल आहे। आपली लोककला, आपले ठेवे, ऐतिहासिक ठेवे देशभरातले आपल्या मराठी प्रेक्षकांना दाखवता यावेत म्हणूनच हा प्रपंच तूर्तास थांबतो। जय जगन्नाथ। तर आपण आता म्हैसूर येथील सुप्रसिद्ध अशा म्हैसूर पॅलेसमध्ये आलेलो आहोत। आतल्या भागाची चित्रीकरण करण्याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे। किती कलाकुसर आहे बघा, काय त्या काळात देखील कला होत्या, मी थोडस झूम करून दाखवतो आपल्याला बघता येईल। काय कलाकुसर आहे, डोळे दिपून जातील इतके अशी। तर आपण आता पुढे जाऊया, तर असा हा भव्य दिव्य महाल अनेक जगभरातून पर्यटक आता हे बघा, बौद्ध भिक्खू विद्यार्थ्यांची सहल असावी असे किती बघावं आणि किती ठेवावं। हो
हा महाराजांचा ताशा बँड महाराजांच्या स्वागताला, आणि वरतून हे सगळ्या बायका वगैरे बघत आहेत. महाराजांची सवारी निघालेली आहे, त्याला ताशा बँड म्हणायची. त्याचं चित्र आहे हे बघ, वरून लोक बघताहेत बायका वगैरे, आणि हे महाराज निघालेले आहेत गावातून. हे तैल चित्र किती सुंदर परफेक्ट काढलेलं आहे बघा. हा स्कॉटिश बँड, स्कॉटिश बँड सुरुवातीचा होता ताशा बँड, आणि हा स्कॉटिश बँड, आणि हा बघा तुम्हाला आता कॅमेऱ्यातून एवढं दिसतंय की नाही, पण मी जे प्रत्यक्ष पाहतोय ते केवळ आणि केवळ नेत्रदीपक एवढंच वर्णन करता येईल. बरं ठीक आहे, आपण त्याच्यानंतर पाहूया स्टेट एलिफंट, स्टेट हॉर्स, स्टेट पालनकिन. असं साधारणतः महाराजांचं भ्रमंती असायची नगरातून. त्याची हे चित्र हे आहे, हिज हायनेस बॉडी गार्ड्स विथ कॅवल बँड्स, म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड कसे असायचे महाराजांचे बँडच्या बाजूला. हे महाराजांचे हत्ती, हे पण तेच आहे. हे महाराजा निघालेले आहेत, हे चंदनाचे सागवानाचे सगळे, हे सगळं अद्भुत. शेकडो वर्षापूर्वी देखील आपल्याकडे काय तंत्रज्ञान होतं. हे महाराजांचे दरबारी लोक दरबार भरल्यानंतर असं रिस्पेक्ट करून महाराजांचं स्वागत करायचे. हे असेच अनेक तैलचित्र आहेत. आपण दारावरची एक छोट्याशा दारावरची नक्षी कलाकुसर बघूया. हा महाराजांचा परिवार, त्यांच्या पारिवारिक अनेक तैलचित्रांचं इथं प्रदर्शन आहे. श्यामराजा वडियार, वडियार नावाचे महाराजांचं हे सगळं वैभव आहे. हे रॉयल फॅमिलीचे सगळे पिक्चर्स आहेत, अनेक पिढ्या पिढ्याचे. आता हे प्रत्येकाचे नाव सांगत बसलं तरी वेळ यात जाईल, म्हणून तुम्ही फक्त तुम्हाला मी झलक दाखवतोय. या महाराजांनी हाताळलेल्या वस्तू, ते पानपुडा असेल, पानदानी असेल, सोन्याच्या चांदीच्या हिऱ्याच्या, याचं प्रदर्शन आहे. आणि जो भव्य दिव्य हॉल म्हणत होतो, हे महाराजांचे स्टाफ ऑफिसर्स, हॉर्स रिडिंग पण चालायची त्या काळी म्हैसूरची, आणखीही चालते. तर हे तुम्ही भव्यता बघू शकता महालाची. कॅमेऱ्यात मावते की नाही मला माहीत नाही, पण मी प्रत्यक्ष बघून अक्षरशः हरखून हरवून गेलोय की किती भव्य आणि दिव्य. काय हा रुबाब, काय हे वैभव, काय ही संपन्नता. हे महाराजांचे हत्ती, हे महाराज गावातून नगरातून महालाच्या बाहेर पडले रथातून. तर हे न निर्माण होतं. ही बघा दरवाज्यावरची कलाकुसर, शेकडो वर्षानंतर आजही तोच नवेपणा, तोच रुबाब टिकून असलेला हा सगळा. हे
श्रीकृष्ण जन्माष्टमीला जे गावात महाराज हे करायचे त्याचं दृश्य आहे. तर आपण हे जात आहोत. महाराजांना बसण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मुख्य सिंहासन सोडून ज्या खुर्च्या होत्या कुठं जिथं जिथं घेतील जातील ते तिथं बसण्यासाठी, तर त्याचे काही अवशेष आहेत किंवा आणखी शाबित आहेत. हे चांदीचे आहेत. हे दरवाज्यावरती असे हा परत तैलचित्रांचा सिलसिला सुरू झालेला आहे. हजारो तैलचित्र आहेत महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग चितारणारे. महाराज ज्यावेळेस शिकारीला निघायचे जणू काय खरोखरच भटकल्यासारखे वाटतात हत्ती घोडे बँडवाले. आणि हे चित्र त्या काळातले आहेत, हे इन्फंट्री महाराजांचे सैनिकाचे. आणि हे लोक बघत आहेत वरून रस्त्यावर उभटापून किती हुबेहूब सगळे दृश्य. महाराजांनी केलेल्या शिकारीतले हत्तीचे शिकारी हत्तीचे दात आहेत, वेगवेगळ्या सागवानाच्या चंदनाच्या कलाकुसरीतून बनवलेल्या फ्रेम, मूर्ती, मंदिर, रॉयल फॅमिली का म्हणतात हे वैभव बघून आपल्या लक्षात येत असे. सोन्याचा आपण देहवारा म्हणू थोडक्यात. हे तोफखाना उडवण्यासाठी जे रणगाडे असायचे मुव्हेबल ते आहेत. वर तोफा ठेवलेले दिसत असतील तुम्हाला छोट्या छोट्या, जर शत्रूचं आक्रमण झालं तर हे रणगाडे वाहून जाऊन त्या त्या ठिकाणी नेऊन त्याच्यातून तोफा झाडल्या जातो. हा महाराजांचा पुतळा प्लास्टर ऑफ पॅरिस पासून नंतर बनवलेला. आणि आता आपण वरच्या मजल्यावर आलेलो आहोत. तुम्ही वैभव बघू शकता. ही एक स्पेस आहे. हा असे 1, 2, 3, 4, 5 स्पेस आहेत. भौतिक महाराजांचं शयनयान वगैरे या ठिकाणी असावं. बस डोळ्यात न मावणार असं हे दैदिप्यमान वैभव आपल्या शेकडो वर्षापूर्वीच. कल्पना करा फक्त, कल्पना करा की 400-500 वर्षानंतर देखील ती रंगरंगोटी तर तशी आहेच, पण हे बांधकाम हा इथून आपल्याला बाहेरचा स्पेस दिसतोय. आणि हे तर बस किती वर्णन करावं. डोळ्यात न मावणारं किंवा डोळे दिपवून टाकणारं हे सगळं वैभव आहे. म्हणूनच देश विदेशातले लाखो पर्यटक वर्षाचे 12 महिने इथं भेटी देत असतात. आम्ही अगदी चालून चालून थकलोत तर ते कसं राहत असतील इतक्या भव्य आणि दिव्य महालामध्ये, कसं मेंटेनन्स ठेवत असतील, असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या सामान्य लोकांना पडतात. कारण आपण काही रॉयल फॅमिलीचे नाहीत. आपण बाहेरच्या बाजूचं वैभव पाहिला तर हे आतलं पहा. बघा डोळ्यात बसते का डोळी.
आणि हाच तो महाराजा पॅलेस मैसूरचा, ज्यामध्ये आता आपण फिरत आहोत. अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं वैभव या पॅलेसचं, या महालाचं. रॉयल फॅमिली या महालात राहायची आणि 400-500 वर्षानंतरही कुठलीही डागडुजी केली नाही, कुठलीही रंगरंगोटी केली नाही, तरीही हे वैभव आजही इथे टिकून आहे. वा, स्वप्न महाल. छत तेही सागवानाचं, जसं आपण POP किंवा शिलिंग म्हणतो तसं केलेलं आहे. आणि हा शेवटचा टप्पा जिथून आम्ही बाहेर पडत आहोत, अतिशय देखणा भारताचं वैभव सांगणारा, रॉयल फॅमिलीचं जगणं दाखवणारा हा ब्लॉग आता मी इथंच थांबवण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की हा आता आम्ही बाहेर पडत आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा महाल आतून या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवता आला असेल. तसं असेल तर कृपया आपण हे हत्तीची आभूषणं, आणि तसं असेल तर कृपया आपण लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आम्हाला साथ द्या. धन्यवाद. जय जय.